की काय माहिती त्याला महत्त्व आहे आईचं काय माहिती आहे तर मी काय सांगणार शेवटी मी काय म्हणत होतो की नाही मला पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे चाललो ग मी चाललो सरजू ग जेवायला सासून बोलवल्या सांगितलं दादागिरीच केलो दुपारी सरजा सासूला ए म्हटलं मटणाशिवाय काय काहीच नाही काढलं तर मटण नाही तर उपाशी पडताना म्हटलं ठुणके म्हटलं पुरगीला साखर काय जेवायला चाललास की तू हा बघतो की आता सांगितलं बायकोला दुपारी जेवण काय करणार ताटवर बसला तू काय करणार जेवणार नाही मी परत्याना उपाशी हा सोडलो 7-8 तोळ सोनं पुरगी सोडायला सोडून यायला पाहिजे परत मिळत काय सरजा मिळत नाहीत परत बघायलाच नव्ह तू किती रडलायस लग्नाच्या वेळी हॅलो जेवण येतो सासू बोलवल्या जेवायला ए जाऊ रे डोळा आलेल्या काळ्या पाखरू जाऊ काय जातो जेवतो आई गो मटण असलं वताचा खाणार आहे बघ 15 वर्षात पहिल्यांदा बोलवल्या 15 वर्षात पहिल्यांदा बोलल्यात जेवायला सोडत नाही हो अरे बाक 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 खाणार आहे हा ए पार्सल घेऊन येणार मी तर सासूबाईंच्याकडे जेवायला जात असताना मला अचानक हे आपलं दुकान आहे नाटकऱ्यांनी या कोणाला फर्निचर पाहिजे असलं यायचं सुट्टी द्यायची नाही सोसायटी फर्निचर ब्रँड इज ब्रँड ऐका मी काय म्हणालो सासरवाडीला जाताना बायको मला काय म्हणतं तू काय नेत नाही तुम्ही काय आणत नाही आज एका गिऱ्हाईकाने मला का नाही एक 4-5 सफरचंद आणून दिलं तर ज्या सासूबाईला सांगतो सफरचंद येताना घेऊन आलो म्हणून आपल्याला माहिती आहे त्याच्याने कुठं माहिती आहे पाट बीट तेजा पाट बीट आग तेजा मोबाईल ठेव आई साहेब वस्त्र मधली साडी ओ हो हो हा कुठली साडी आई साहेब वस्त्र मधली 636 डिझाईन पैसे किती आहेत 1150 1150 11,000 ची वाटाले का याच्यात उगत माझी बायको आहे म्हणून लागलीस सफरचंद आणलोय बघ अगो बाई हे एक मोठं कौतुक झालं कधी नव्हे ते जाऊई काहीतरी घेऊन आलाय पाय कुठं धुणार आहे नाही आधी पाय धुत आज पाय धुत बर इथे कुठं वळणार द्या मी तुम्ही थांबा कुठं वळणार जरा मी केस वगैरे विचारून येऊ का परत जाऊन गोवाळाला यायचा म्हटल्यावर पाटावर उभा राहायचं गोड मानून घ्यायचं जे आहे ते ए मटण लागणार नाही मटण लागणार नाही पूर्वी ठेवून घ्यायचं चाललो चाललो परत मात्र माझं मटणात 480 रुपये द्या पाणी आलं बघा माझ्या हे 15 वर्षात पहिल्यांदा आहे अहो हे 9 वर्षात एकदा येत असतं 3 वर्षात एकदा येत आहे 5-5 वेळानं 15 वर्ष अधिक महिन्यातला आता 25 तोळ झालं अधिक महिन्यातला ते तारी बाजू का आई ग मम्मी माझी लई गोड दिसाल्या माझ्या असते तर असं बोलली असतीस काय चला चला बेंड बाजू वाजूया उजवीकडे का डावीकडे कुणीकडे बस उजवीकडे का डावीकडे तुम्हाला वाटते तिथं बसा नाही हे मोरावर आणून बसवलायच आहे मी कुठेकडे बसतो तू बस की ते काय म्हणाले कविताच पाहिजे सांगत लय लय आहेत कविता एक असली तर सांगू हा टी व्ही गिऱ्या घालता एक घेऊन अनारशी सोन्यात आहे काय मी बनत आमटी बशी ना काय ग दुनिया अंडा काढलो ही की आहे कडळ तुटत आले तीन काढलो शेंतर नाही काय सागर बो काय ऐक नक्की ऐक येते ना वा हां हे माहित असाव ग काय काय रिकाम आहे आणि जवळ करू काय काय रिकाम आहे माहित पाहिजे हो बंद करा सगळे असं गप बसू द्या बघा मुलगी तुमची लय हट्टी आहे कसं बस मी 15 वर्ष काढली द्या जातो बाई लवकर वाटच बघायला लागली होय मम्मी आदर आहे आमची डाळ पाय लगेच काय मटण आहे ₹480 मागून बोट सगळी रिकामी आहे त्याला बोट काय आता भरवायची पाय पाय धुवून शेवटी सासूला आता थांबा जरा इकडे आम्ही शेवटी सासूला पाय धुवा लावलोच हे गरम पाणी आहे की गरम पाण्याला पाय धुवा आईचं काय माहिती आहे तर मी काय सांगलोय शेवटी मी काय म्हणत होतो की नाही मला पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे सासू म्हटली कोणाचा सपले की द्यायला काढलं तुमच्या पूर्वीच पाय धुवू काय तुम्ही काय धुता सर आम्ही असते की ते हा लक्ष्मीनारायणाचा जोडा तू लक्ष्मी शोभत नाही खरं आहे देवा परमेश्वरा काय दिवस बघा लावलाय ते बोट तुला घे जातो बाई काढ नको काय ना सुचत नाही हो आता झाला असं दे हो टोपी घाल तो गाणी किती टोपी घालायला लागला ते घातला की टोपी एवढं बोटच रिकामी हात रिकामी ताटात कडा आमट्या चीज काय ठेवलंय असं पाय पडा असं पाय थांबा तुम्ही काय घातला असं जे नुसतं घालून काढूया की नंतर चेन चेन टाईट घालतो नंतरची चेन आहे की नाही ती टाईट घालतो एकदम हा काय वरचा घालून काढायची नहीं बोल रहा कि सासू भी बांबर में सासू भी बोट बदल नहीं आता बरोबर एकीच्या वेळी बरोबर येणार गावाला मी बोट चुकला तिसऱ्या बोटाला हळद घेऊन तुला ठरवून केलाय का नाही गावाला रोजला बघा ट्रॅक्टरांना चालवून येतं ट्रॅक्टर तुझ्या संग संसार चालवायला म्हणजे ट्रॅक्टर चालवणं काय अवघड आहे कोण मी ऋतुजा हा ऋतुजा हा बरोबर अजून जायचं अजून आहे अरे आयरपेक्षा बटन ताट लावा बस तुम्ही काय मटन केला जावई उचला जावई उचला मटन घेतला नाही का जावई उचला सांगितले हे कमी करायचे जरा डायट चांगलं रोज मटन खायचं आम तुम्ही देता हां तुम्ही ते ते देते के भाऊसनी तुम्ही द्या उठून बरोबर काय नको बसायचं नाही थाट म्हणजे थाट अरे नाही थाट म्हणजे थाट उठायचंच नाही तुम्ही घेता का नाही मग सुपारी पडली म्हणजे ते म्हणते सोन्याचं कड चेन आणि अंगठी त्यात नाही म्हणतात ती सुपारी राहील ना त्याच्यात थांबा थांबा वाकाला ते आत गेलं सापडली नाही हाय यात कड सगळं हाय उर्मिल तोडो दागिने पिल्यावर चांदीचं आ वा सासू माझी आ उर्मिल तोडो पैंजण उर्मिल तोडो पैंजण आणि काय घेतले ते जोडव्या दावायला काय 150 शर्ट 300 पॅन्ट असं दावायला उचला ट्रॅक्टरने टाकत नाही ती सासू आहे बघा आमची सासू कोण सासू कोण आहे या कल्याणाला जन्म दिला ती असं विचारायला सगळेजण मी तुमच्याकडे येणार आहे सगळेजण विचारायला मग काय जेवायला बसायचं काय आता वर बसू कडा अंदाज नाही वे बसा आहो या 15 वर्षात ही पहिल्यांदा झाले आमचा संघ असं वय काय नाही तुम्ही 7-8 तुळ कड करणार असला असतासा तर आम्ही तिकडे पनवेलला आलो असतो की कड एक कडा आहे दोन तुळ्या चेने खाय आणि 2-3 बोटात जानू मटन नाही होय का हे मटन नाही हॅलो मटन नाही ते हुशार पोरगी आली श्रावा काय काय बरं आहे काय काका मला बरं आहे बाई तुला बरं आहे माझं पण बरं आहे हा आता आलो बघ ते नुसतं हसते तोंडात बोट घालून पाणी पडलं तर अवघड होईल मरदा आणि काय तुझ्या आजीनं एकतर जेवायला बोललेले शाकाहारी त्या ताटातल्या पुऱ्या सपल्यात वाढवत बी कोण भजी काही बसले बघ मरदा काय ते ताटात वाढा लागते जावाय मी घ्या म्हणा खावा दाबून म्हणा पोट भरतय सांडग काय भरपूरच केला की सांडग्यासारखं जावायला ओके कसं वाटलं जेवण काजू खतरनाक झाले आईला फोन लावला की मग घेऊन काय विचार घेणार आहे डबा सांगितलं ती म्हटली मला मला कणकण आल्या दूध कोल्ड्रिंक पाहिजे म्हणून हां हां जाताना घेऊन जाऊ मग मी डबा घेऊन जाते तुम्ही ते घेऊन या वेळ नको व्हायला छान झाले ना कुठला हॉटेलमधला आणले केलंय घरात केलाय मग काय घेतो घेतो शिस्तात घ्या जेवण कसं झालंय जेवण एक नंबर झालंय तर त्याच्या आईला जर मटण असतं श्रावणी की तासभर जेवढाचं बघा अजून. श्रावा मटन काय केलं नाही ग? रावण मंगळवार चालू होणार आपला रावण नव्हे हो शाने. घ्या दाबून खावा. बाबा समजा मटन आणि वडा समजा कुठलं चालत नाही. नो कॉम्प्रोमाइज नाही तर मग जावाय रुसला. भारी काम होऊ दे हो. फक्त तुमच्या लेकीसारखं झालं नाही म्हणजे मिळवलं मला. ते जाणार की गुण गुणाकडे जाणार ते पवारांची. जरा लो बॅटरी झाली तुमची. पुढचं काही जात नाही त्यात. एक गोष्ट लई वाईट झाली. गप बस. सोनं घेतला नाहीसा काय नाहीसा नुसतं कपडे दिलायसा. काय मला काय माहितीये कुठं काय कसलं भारी कडं केलतं माहितीये काय. असं साखळीचं 5 तोळ्याचं माझ्या आईनं चेन तर अशी जाडी जुडी 1.5 तोळ्याची होती. 1 तोळ्याची कुठं. आणि अंगठी तर इतकी छान अशी पिळ्याची होती. काय नक्षी होती त्याला. गा 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 काय खरं. असंच सगळं घेतली आईनं माझ्या. आणि बिल द्याल तीच बघा. सासूबाईंचा फोनच आला. तो ती कशाला फोन करत्या. सासूबाईंचा फोन आला. काय म्हटल्या माहितीये का तुम्हाला. काय म्हटली. म्हटल्या ए बाई घेतलीस काय. घेशील बिशील घेऊ नकोस. अहो काय मम्मी देऊन टाक सगळं. एक घेत बसशील मला इथं 2-2 ठिकाणी द्यायला लागतंय. काय आमचं कारण धरायचं नसतं बोलायचं. तेव्हा अरे